डॉक्टर को फोन कर 40 लाख रुपए वन टाइम प्रोटेक्शन के नाम पर फिरौती मांगने वाले तीन आरोपियों को आखिरकार पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इन आरोपियों ने डॉक्टर सुनील मोतीराम जी लांजेवार को फोन कर 40 लाख रुपए वन टाइम प्रोटेक्शन मांगी थी और फिरौती की रकम ना दी तो बुरा अंजाम होने की धमकी भी दी थी। जानकारी के मुताबिक गिरफ्तार आरोपियों के नाम अरशद हटवार, शुभम मडावी और हर्ष बागड़े हैं। बताया जा रहा है कि डॉक्टर सुनील का जनता चौक स्थित श्रीमान कॉम्प्लेक्स में दादा साहेब लांजेवार अस्पताल है। उनकी पत्नी छाया सुनील लांजेवार भी डॉक्टर है। आरोपियों ने डॉक्टर सुनील को फोन कर धमकी दी थी कि अस्पताल चलाना है तो 40 लाख रुपए का वन टाइम प्रोटेक्शन मनी देना होगा। पुलिस को बताया या ज्यादा होशियारी की तो अंजाम बुरा होगा। ऐसा कहकर आरोपियों ने फोन कट कर दिया। फोन पर 40 लाख रुपए फिरौती मांगे जाने और जान से मारने की धमकी दिए जाने की जानकारी डॉक्टर सुनील ने पुलिस आयुक्त अमितेश कुमार को दी। मामले की गंभीरता को समझते हुए पुलिस आयुक्त ने डॉक्टर लांजेवार के घर व अस्पताल में पुलिस बल तैनात की और आरोपियों की गिरफ्तारी के निर्देश दिए, जिस पर संज्ञान लेते हुए आखिरकार पुलिस ने आरोपियों को धर दबोचा है। त्यांना एका अज्ञात आरोपीने फोन केला व फोन करून दवाखाना चालवायचा असेल तर 40 लाख रुपयाची खंडणीची मागणी केली। त्यावरून त्यांनी तो कॉल रेकॉर्ड झाला होता। रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला। रिपोर्ट केल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। याच्यामध्ये टेक्निकल तपास खूप मोठ्या प्रमाणात होता, त्यानुसार सायबरची टीम आणि पोलीस स्टेशनची टीम यांनी संयुक्तरित्या तपास चालू केला व टेक्निकली तपास करून याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले। तपासामध्ये याच्यामध्ये तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये एक हर्षद हटवार, त्यानंतर शुभम मडावी आणि हर्ष बागडे अशा तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे कोर्टात हजर करून रिमांड घेण्यात आला। त्यांच्याकडे चौकशी अधिक चालू आहे। त्यांच्यापैकी एक जण होता हा वेब डिझायनर आहे आणि दुसरा या बँकमध्ये कलेक्शनचं काम करतो। तर पैसे मिळतील या दृष्टीने त्यांनी ऑनलाईन डॉक्टरांचा नंबर शोधून काढला आणि डॉक्टरांना खंडणी दिली, खंडणीसाठी फोन केला। ते इझिली पैसे मिळण्यासाठी म्हणून त्यांनी तो फोन केला, जे सध्या तरी प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होत आहे। यापूर्वीचं त्यांचं कुठलंही रेकॉर्ड मिळून आलेलं नाही आहे, परंतु त्यांच्याकडे अधिक तपास करून त्यांनी याआधी कोणाकोणाला फोन केले आहेत व त्यांना कोणाकडनं पैशाची स्वीकारले आहेत किंवा काय, याच्या बाबतीत अधिक तपास चालू आहे। तपासामध्ये आत्तापर्यंत त्यांनी तीन जणांना फोन केले होते, परंतु त्यापैकी दोघांनी फोन उचलले नाहीत आणि यातील फिर्यादी यांनी फोन उचलला होता। तर त्यांच्याकडेही तपास केला, परंतु त्यांनी कुणीही खंडणीचं दिल्याचे किंवा आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं नाही। एनबीसी न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।